यवतमाळमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. यवतमाळमध्ये आणखीन 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. यवतमाळकरांच्या चिंतेत आता वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. यवतमाळमध्ये आता एकूण कोरोना बाधितांची संख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. यवतमाळ शहर शनिवार रविवार आणि सोमवारी पूर्णपणे बंद असणार आहे. जिल्ह्यात इतरत्र मर्यादित वेळेनुसारच दुकाने सुरू राहतील. जिल्हा प्रशासनाकडून या सूचना देण्यात आल्यात. यवतमाळकरांच्या चिंतेत भर पडणारी बातमी आहे. यवतमाळमध्ये आणखीन 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. आता शहरामध्ये एकूण कोरोना बाधितांची संख्या ही 23 वर जाऊन पोहोचली आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता यवतमाळ शहर हे शनिवार रविवार आणि सोमवारी पूर्णपणे बंद असणार आहे. जिल्ह्यामध्ये इतरत्र मर्यादित वेळेनुसार दुकाने सुरू राहतील. आपल्या जिल्ह्यामध्ये आज जे पॉझिटिव्ह रुग्णांच्या जे संख्या आहे ते 13 वर आलेली आहे. आज दुपारी जे रिपोर्ट्स प्राप्त झाले होते त्यामध्ये 7 जे रिपोर्ट्स आहेत ते पॉझिटिव्ह असल्यामुळे आणि पूर्वीचे जे 6 पॉझिटिव्ह केसेस जोडून आपले जे स्टेटस आहे आता टोटल ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह केसेसची जी संख्या आहे ती 13 वर आलेली आहे. आता हे जे 7 जे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आलेले आहेत ते काही दिवसापासून आपले इन्स्टिट्यूशनल क्वारंटीनमध्येच भरती आहे आणि त्यांच्या सॅम्पल्स आपण पाठवले होते आणि त्यांच्या सॅम्पल रिपोर्ट्स आपल्याकडे आलेले आहेत. आणि 7ही जे पेशंट्स आहेत ते पूर्वीचे जे पॉझिटिव्ह पेशंट्स आपल्याकडे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये भरती आहेत त्यांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टीस आहे, काही फॅमिली मेंबर्स आहे, असा हे 7 लोकांचा स्टेटस आहे. आता आम्ही आमच्या जे जिल्ह्यामध्ये 6 कंटेनमेंट एरियाज आहेत त्या 6 बघितला, फक्त 1 कंटेनमेंट एरियावरून आपल्याला हे सगळे जे केसेस आहे दिसतोय. त्यामुळे आम्ही या कंटेनमेंट एरियाच्या जे रेडियस आहे आम्ही ते वाढवणार आहे. सेकंडली, या ज्या एरिया आहे त्यामध्ये एक्सटेन्सिव्ह हेल्थ सर्वे आम्ही ऑलरेडी सुरुवात केली आणि या एरियावरून जे मॅक्झिमम सॅम्पल्स आम्ही पाठवायला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही सॅम्पल्स जे आहे ऑलरेडी नागपूर लॅबला आम्ही डे टू डे बेसिसवर आम्ही पाठवतो. आता डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जी आहे त्यामध्ये आम्ही 2 निर्णय घेतला. एक आहे की या एरियाच्या पूर्ण कंटेनमेंट एरिया जे आहे त्यामध्ये पूर्ण लॉकडाऊन पुढच्या काही दिवसासाठी आम्ही फुल लॉकडाऊन करणार आहे आणि शहराच्या जे आहे फुल सिटीच्या सुद्धा आम्ही शनिवारी रविवारी आणि सोमवारी या 3 दिवस आम्ही एस्पेशली यवतमाळ सिटी जी आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही फुल कंटेनमेंट आम्ही विदाऊट एक्सेप्ट मेडिसिन्स अँड हॉस्पिटल्स हे वगळून फुल कंटेनमेंट जे आहे आम्ही ते या एरियामध्ये करणार आहे. माझ्या जिल्ह्याच्या एस्पेशली यवतमाळ सिटीच्या नागरिकांना हेच विनंती आहे की तुम्ही गव्हर्नमेंटच्या भारत सरकारच्या आणि शासनाच्या जे गाईडलाईन्स आहे आणि जिल्हा स्तरावरून जे गाईडलाईन्स दिल्या गेल्या त्यांचे प्रॉपरली फॉलो करा जेणेकरून आपल्याला हे जे चैन जे तुटायला पाहिजे जे ब्रेक व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण सर्वांच्या प्रयत्न त्यामध्ये राहायला पाहिजे असा माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.